लगातार नऊ दिवसापासून सुरू असलेले मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणासाठीचे आमरण उपोषण अखेर काल काही अटींवर मागे घेण्यात आले आहेत काय आहेत त्या अटी त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे सागर आई तुम्ही ट्रेनिंग सागर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या आठवडाभरापासून उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपलं उपोषण थांबवलं मराठा समाजाला सरसकट आरक्षणासाठी सरकारला दोन जानेवारीची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्यासाठी समिती काम करेल असं ठरलं आणि सरकारने ते मान्य केलं आता वेळ घ्या पण आरक्षण द्या मात्र जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील साखळी उपोषण सुरूच राहील असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे माजी न्यायमूर्तींनी काढलेली समजूत समजून घेतलेले कायदेशीर बारकावे आणि नंतर सरकारच्या वतीने मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने दिलेले आश्वासन यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसगट आरक्षण देणारी सरकारला काही वेळ दिला आहे समितीने महाराष्ट्रभर काम करून महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुंभी प्रमाणपत्र देण्यासाठी काम करावं असं ठरलं आणि ते मान्य केलं अर्धवट आरक्षण घेऊन आमचा एक भाऊ नाराज होईल असं काही करणार नाही मात्र जर सरकारने फदगाफटका केला तर त्यांच्या पूर्ण नाळ्या बंद करू चलो मुंबईची घोषणा करून मुंबई बंद करून टाकू आर्थिक सामाजिक औद्योगिक व्यावसायिक सरकारच्या सगळ्या नाळ्या बंद करू असा इशारा जरांगे पाडे यांनी दिला आहे तसेच मराठा आरक्षणासाठी सरकारला आम्ही वेळ देत आहोत मात्र ही शेवटची वेळ असेल असंही त्यांनी म्हटलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ वाटला असं